हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? घरी राहून तुम्ही अभ्यास करायचा आहे मागच्याप्रमाणेच, आत्तासुद्धा तुम्ही अभ्यास करायचा आहे. जसे आपण स्वर शिकलो, माहिती आहे ना कोणते स्वर आहेत? अ ते आहा, हे स्वर आपण अभ्यासले आहेत. बघा इथे मी लिहिले आहेत स्वर, अ आ ई ई उ उ रु ए ऐ ओ औ अन आहा, हे स्वर आपण अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर ॲ आ, आणखी कोणता स्वर आहे? श्र, हा सुद्धा आपण अभ्यासलेला आहे. मग हे तुम्हाला, हे मूळ आहेत तुमचे, म्हणजे मुळाक्षर आहेत ती. हे जर का तुम्हाला समजलं तरच तुम्ही शब्द वाचू शकता. जसं हे असे शब्द, हे असे शब्द, क प असे दोन अक्षरी शब्द तुम्हाला वाचायला शिकायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय येणं गरजेचं आहे? स्वरांबरोबरच व्यंजनंसुद्धा आली पाहिजेत. मग व्यंजनं किती आहेत? तर एकूण व्यंजनं 36 आहेत, 36 आहेत. ही 36 व्यंजनं प्लस हे स्वर, एकूण 13 स्वर, आणि हे 3 आपण एक्स्ट्रा अभ्यासलेले आहेत, 13 आणि हा एक रु, असे आपण स्वर अभ्यासलेले आहेत. कळते ना? मग ते तुम्ही त्यांचा छान अभ्यास करायचा आहे. तसेच व्यंजनं आजपासून मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यांचासुद्धा छान अभ्यास करायचा आहे. मग व्यंजन, सिंगल शब्द म्हणजे एक शब्द, त्याला आपण अक्षर म्हणतो, हो ना? मग इथे व्यंजनांची पहिली लाईन मी लिहिलेली आहे, क ख ग घ ञ. ह्या अक्षराचा आपण जास्त उपयोग करत नाहीत. हा अक्षर वाङ्मयामध्ये यूज केला जातो. वाङ्मयामध्ये हा ञ लिहिला जातो. मग आता आपल्याला फक्त 4 अक्षरं अभ्यासायची आहेत. पहिली लाईन क ख ग घ ञ. तर आज आपण क अभ्यासणार आहोत. क, मी इथं चित्र काढलेली आहेत बघा. क कमळ, क कप, क कढई. कमळ कुठे असतो? पाण्यात असतो. कमळ लाल आणि गुलाबी रंगाचा असतो. कधी पिवळ्या रंगाचा पाहिला आहे का? हिरव्या रंगाचा नाही, तर कमळ गुलाबी, लाल आणि पांढऱ्या रंगाचा असतो. कप, कप हे छोट्या मोठ्या वेगवेगळ्या साईजमध्ये असतात. बघा इथे अक्षराची सुरुवात क पासून झालेली आहे. क, कप. चहा प्यायला, दूध प्यायला आपण कप वापरतो. कढई, जेवण बनवण्यासाठी कढई मम्मीला दाखवायला सांगायची. मम्मीकडे असेल तर मम्मी तुम्हाला दाखवेल. मग क कसा काढायचा? तुम्हाला माहिती आहे का क कसा काढायचा? इथे बघा मी दाखवते. स्लिपिंग लाईन पहिली द्यायची आहे. प्रत्येक अक्षर लिहिताना पहिल्यांदा स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, हाफ सर्कल आणि हाच हाफ सर्कल इकडून काढायचा आहे. क कप. क कसा काढला मी? असा एक प्रकारे काढता येतो. मग स्लिपिंग लाईन द्या, किंवा पहिली स्लिपिंग लाईन देऊन स्टँडिंग लाईन द्यायची आहे. इकडून हाफ सर्कल आणि तोच हाफ सर्कल इकडे काढला आहे. मग तुमची ही 2 लाईनची नोटबुक आहे. मग इथे असा क काढायचा. ही 2 लाईनच्या नोटबुकचा असा स्टँडिंग लाईन आणि मग असा क काढायचा आहे. मग क तुम्ही जर का असा काढलात तर हा रॉंग येतो, है ना? क 2 लाईनमध्येच आला पाहिजे. 2 लाईनच्या बाहेर तुमचा क गेला नाही पाहिजे. हा तुमचा रॉंग क, क्रॉस आहे, चुकीचा आहे. क कोणता करेक्ट आहे? हा आणि हा. कळले तुम्हाला? क कसा काढलाय? क. मग क कमळ, हो ना? मग क वरून येणारे शब्द कोणते आहेत? कमळ, कठडा, कसरत, करवंद, करवत, कढई, कमान, कळस, कदम, कटकट, कमर, कडक. मग चला आपण क असणाऱ्या अक्षरांना रेष मारूया. बघा इथे क, कठडा, कसरत, करवंद, करवत, कढई, कमान, कळस, कदम, कट कट, कमर, कडक, क.
ही अक्षर जशी मी वाचली आहेत तशा पद्धतीने तुम्हाला वाचता यायला पाहिजे, यासाठी तुम्हाला स्वर आणि या व्यंजनांचा अभ्यास पूर्ण केला पाहिजे. मग इथे बघा सगळी अक्षरं ही क वरून सुरुवात झालेली आहेत, कळतंय? मग आपण रेखसुद्धा मारलेली आहे. मग आजचा होमवर्क काय असणार आहे? क कमळ. कॉपी डाऊन डाऊन करायचं आहे तुम्हाला, डाऊन डाऊन राईट. चित्र काढायचं आहे, कमळ हा शब्द लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि क हे अक्षर डाऊन डाऊन लिहायचं आहे. करणार ना मग आजचा होमवर्क. जर तुम्ही ही व्यंजनं 36 व्यंजनं चांगल्या प्रकारे अभ्यासली तर तुम्हाला हे असे शब्द माझ्यासारखे वाचता येणार आहेत, कळते? मी ह्या पेजचा फोटो तुम्हाला पाठवेन, तुम्ही असंच्या असं तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि क 2 लाईनच्या नोटबुकवरती लिहायचं आहे. मी इथं दाखवलेलं आहे 2 लाईनची नोटबुक अशा पद्धतीची असते, हो ना तुमची. मग क कमळ, क कमळ, क कमळ असं डाऊन डाऊन कॉलम करून तुम्हाला लिहायचे आहेत. पण लिहिताना क हा अक्षर प्रत्येक वेळेस बोलून लिहायचा आहे, तो तुमच्या माइंडमध्ये फिट करायचा आहे. क कमळ, क कप, क कढई. होमवर्क पूर्ण करायचा आहे. थँक्यू.